डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौधरी यांचा वाढदिवस साजरा करून अभिष्टचिंतन करण्यात आले. डीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विशेष समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे यांच्या हस्ते विशेष समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांना मानाचा फेटा बांधून पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आलं. यावेळी समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. समाज कल्याण अधिकारी म्हणून काम करत असताना उपेक्षित मागासवर्गीय समाज केंद्रबिंदू मानून काम करत असल्याचं सांगत सर्वांनी डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या मूल मंत्राप्रमाणे आचरण करावं असं आवाहन करतानाच नागनाथ चौगुले यांनी सत्कार केल्याबद्दल डीके मागासवर्गीय संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आणि नक्कीच बाबासाहेबांचे विचार या जगाला सांगेल आणि त्यावेळी हे जग सांगेल की नक्कीच हा व्यक्ती बाबासाहेबांचा विचारांचा असं एक कट्टर अनुयायी आहे. त्याच्यामुळं आज जगामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला की आत्मसात करावा लागणार आहे. नक्कीच तुम्ही आज सत्कार केलेला आहात, तुमचं सर्वांचं जुळणी आहे आणि नक्कीच प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरामध्ये पोचवायचे. मी तर प्रत्येकाला सांगत असतो असं काम करा की बाबा मेल्यानंतर माहिती द्या 1000 लोक तरी यायला पाहिजे. असे कान टोचा की आपण कान टोचतो आणि सोडून टाकतो, असं कान टोचा की त्या कानामध्ये सांगा तुझा जन्म हा बाबासाहेबांचा विचाराचा देवाणघेवाण ह्या जगामध्ये देण्यासाठी तुझा झालेला असा एक इतिहास तुला करून दाखवायचा आहे. असं एक वैचारिक पातळी आपल्याला समाजापुढे आणायचं आहे. प्रत्येकानेच समाजासाठी हातभार देऊन एक पाऊल पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे. आज बोलवला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं जुनी आहे. सर्वांनाच मी हृदयापासून तुम्हा सर्वांनाच बाबासाहेबांचे जय भीमाचा नारा तुमच्या समोर मारतो. यावेळी धीरज कुमार माने यांनी आपल्या या पदाचं उपेक्षित समाज बांधवांना लाभ करून द्यावं असं सांगत MPSC UPSC परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. या वाढदिवस कार्यक्रमास डीके मागासवर्गीय संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे, संतोष जानराव, बाबू सदाफुले, दीपक बारशिंगे, कमलाकर खारव, अरुण तळे, तात्या माटे, दीपक गायकवाड, प्रसन्न माने, शिवा जाधव, विकास निकाळजे, बंटी बनसोडे आदी उपस्थित होते.